नमस्कार मित्रांनो, पूजास रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी झटपट तयार होणारी शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 5 ते 6 मध्यम आकाराच्या शेवग्याच्या शेंगा या प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत आणि वरचे थोडे थोडे साल याचे काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण ह्या थोड्याशा उकळवून घेणार आहोत. गॅसवरती कढईमध्ये मी 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या सर्व शेंगा काढून घ्यायच्या आहेत. यामध्येच मी 1/2 टीस्पून इतकं मीठ आणि 1/4 टीस्पून इतकी हळद काढून घेते. आता आपल्याला मीडियम गॅसवरती 4 ते 5 मिनिटासाठी ह्या शेंगा व्यवस्थित उकळवून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत आपल्या शेंगा शिजत आहेत तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे. त्यामध्ये 1/2 वाटी सुकं किसून घेतलेलं खोबरं हे काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं इथे छान आपलं भाजून झालेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून घेऊया. सेम कढईमध्ये मी 1 टीस्पून इतकं तेल काढून घेतलेलं आहे. यामध्येच 2 मध्यम आकाराचे उभे पातळ चिरून घेतलेले कांदे काढून घेऊया आणि हे सुद्धा छान लाल रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया. कांदा छान लाल होईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि कांदा आणि खोबरं पूर्णपणे थंड करून घेऊया. शेंगा आपण 70 ते 80% शिजवून घेतलेल्या आहेत. हे बघा, चिमट्याने दाबून दाखवते. हे बघा, आता आपण गॅस बंद करून घेऊया. कांदा आणि खोबरं पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण सर्वात अगोदर खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. यामध्येच भाजून घेतलेला कांदा एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला गरजेपुरतं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला छान हे बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे. गॅसवरती एका कढईमध्ये मी 3 टेबलस्पून इतकं तेल काढून घेतलेलं आहे. त्यामध्येच 1/2 टीस्पून काश्मीरी लाल मिरचीची पावडर काढून घेते आणि यामध्येच वाटून घेतलेलं सर्व वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे. गॅस आपण बारीकच करून घेतलेला आहे. आता आपण हे वाटण तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं छान परतून घेऊया. इथे मी 1/4 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून काळा मसाला चवीपुरते मीठ आणि 1/2 टीस्पून इतकं धनेजिरीची पूड घेतलेली आहे. हे सर्व जिन्नस वाटणामध्ये काढून घेऊया आणखीन आपण हे 1 ते 2 मिनिटासाठी व्यवस्थित परतून घेऊया. यामध्येच मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा काढून घेते आणि हा सुद्धा मिनिटभर यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेते. सर्व मसाले आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण राहिलेलं, त्यामध्ये मी 2 चमचे पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपण यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याची रस्सा भाजी करायची आहे. तर आपण ज्या शेंगा उकळवून घेतलेल्या आहेत त्या पाण्यासहित आपल्याला यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. तर मी ह्या सर्व शेंगा यामध्ये काढून घेते. हे बघा, तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे. आता मीडियम गॅसवरतीच आपण छान 2-3 मिनटं ही आमटी उकळवून घेऊया. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत, आपण आमटी छान उकळवून घेतलेली आहे. यामध्येच मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर काढून घेते, मिक्स करून घेऊया. हे बघा,
मस्त रस्सा आपला दाटसर झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपली शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे। थंडीच्या दिवसांमध्ये शेवग्याच्या शेंगांची चव अधिक चविष्ट असते, त्यामुळे शेवग्याच्या शेंगांपासून विविध प्रकारच्या रेसिपीज आपण तयार करू शकतो। त्यातलीच आज आपण शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी अगदी 15 मिनिटमध्ये कशी बनवायची ते पाहिले। आजची रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।